नमस्कार शॉर्ट न्यूज मराठीवर मी महेश अचिंतलवार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सव्वीस जानेवारी म्हणजे काय आपला राष्ट्रीय सण आहे प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय राज्यघटना देशाला समर्पित केली होती घटना तज्ज्ञांनी घटनाकारांनी ही घटना बनवली कोणासाठी एका धर्मासाठी एका पंथासाठी विशिष्ट एका गटासाठी एका वर्गासाठी की आणखी कोणासाठी ही घटना आहे सर्वांसाठी भारतीय घटनेचा मान राखणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे कारण तुमचं आमचं जगणं कसं असलं पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला एकच धर्मग्रंथ देतो तो, तो सगळ्या भारतीयांचा धर्मग्रंथ आहे आपला भारतीय हा जर आपला धर्म असेल तर राज्यघटना हा आपला धर्मग्रंथ आहे राज्यघटनेचा मान राखूयात मागच्या काही वर्षांपासनं भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडू लागलेल्या आहेत आपल्या घटनेमध्ये या सगळ्या घटनांचं काय स्थान आहे यांना खरोखरच शिक्षा आहे या शिक्षेंची तरतूद ही व्यवस्थित केल्या जातीय का त्या घटनेची अंमलबजावणी व्यवस्थित केल्या जाती आहे का हे सुद्धा एक भारतीय नागरिक म्हणून बघणं तुमचं आमचं कर्तव्य आहे धर्मसहिष्णुता असा शब्द घटनेच्या सुरुवातीलाच वापरलेला आहे आपल्या सगळ्यांनी धर्मसहिष्णू झालं पाहिजे सर्व धर्म समभाव असं आपण केवळ सांगण्यापुरतं म्हणतो केवळ उच्चारताना म्हणतो पण खरोखरच आपण आपल्या मनातून प्रत्येक धर्माविषयी सहिष्णू आहोत का एकमेकाच्यापेक्षा माझा धर्म श्रेष्ठ आहे असं मानणाऱ्या लोकांची संख्या सध्या वाढू लागलेली आहे आणि मग कुठल्याही धर्मापेक्षा माझा धर्म श्रेष्ठ आहे हे म्हणत असताना मी माझ्या धर्माशीच प्रतारणा करतो आहे का हे बघणं तितकंच गरजेचं आहे आपण आपल्या धर्मानुसारच चालू शकत नाही कोणत्याही दुसऱ्या धर्मापेक्षा माझा धर्म श्रेष्ठ असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा मनुष्य धर्म हाच आपला सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे आपण स्वयस्करित्या विसरून गेलेलो असतो या सव्वीस जानेवारीला एकच करूयात घटना पुन्हा एकदा नीट वाचूयात ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात आणि घटनेनुसार चालण्याचा प्रयत्न करूयात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोनच दिवस आपण राष्ट्रीय सण असं मानतो पण त्या दिवशी आपण काय करतो सुट्टी असते म्हणून सुट्टीचा आनंद घेत गाड्या उडवत आपण फिरतो भरपूर असे तरुण आमचे मित्र आहेत की जे या दिवशी गाडीला तिरंगा झेंडा मोठा तिरंगा झेंडा बांधतात आणि गाडी कशीही भिरभिर चालवत सिग्नलची तमा न बाळगता भारत माता की जय असं म्हणत ओरडत फिरत असतात अशा लोकांना एक माझं एकच सांगणं आहे हे करण्याआधी भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेत ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्या लोकांचं मत त्या लोकांचं चरित्र एकदा वाचून बघा घटना तयार करत असताना घटनाकारांना ज्या ज्या काही दुःखाला कष्टाला सामोरं जावं लागलं होतं त्या सगळ्या प्रश्नांची एकदा जाण आपण करून घेऊयात हो काही ही नाही केली तर आपल्याला घटनेविषयी अभिमान आणि आस्था वाटणारच नाही घटनेचा आपल्याला गर्व वाटला पाहिजे असं आपण वागूयात आणि घटनेलासुद्धा आपला गर्व वाटला पाहिजे असं आपलं वर्तन ठेवूयात सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शॉर्ट न्यूज मराठीकडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा बघत रहा शॉर्ट न्यूज मराठी धन्यवाद